आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. खेडमध्ये सिने अभिनेत्री कंगना राणावत हिचा खेड शिवसेना युवासेना महिला आघाडीकडून तीनबत्ती नाका येथे निषेध करण्यात आला. यावेळी कंगना राणावत विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. सदरवेळी युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे, नगरसेवक प्रशांत कदम, नगरसेविका सुरभी धामणसकर, नगरसेविका नम्रता वडके, सौ मीनाक्षी मोकाशी, सौ संजना कुडाळकर, सौ दीपाली साळवी, सौ पूजा आंबुर्ले, तालुका सचिव राकेश सागवेकर, उपतालुकाधिकारी वाहिद ममतुले, युवासेना उपतालुकाधिकारी सौरभ चाळके, युवासेना विभाग अधिकारी प्रणय ननावरे, उपशहर अधिकारी अभिजित चिखले, उपशहर अधिकारी सिद्धेश केडेकर, शाखा अधिकारी सचिन शिर्के, नितीन पाटील, शुभम कदम तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक यावेळेला उपस्थित होते. मुंबईमध्ये राहून महाराष्ट्रामध्ये राहून ह्या कंगना राणावत ह्या अभिनेत्रीनी गेले 2-3 दिवस मुंबईची महाराष्ट्राची मुंबईच्या पोलिसांची बदनामी सुरू केलेली आहे. तरी त्यांच्या विरोधात तिचं निदर्शन करण्यासाठी खेड तालुका शिवसेना युवासेना व महिला आघाडीचे सगळे पदाधिकारी व आम्ही स्वतः त्यांचा आज निषेध केलेला आहे. आज मुंबईसारख्या शहराने बऱ्याच लोकांना मोठे केलं. आज बरेच तिथे अभिनेत्री झाले. त्यांनी प्रत्येकाने मुंबईने त्यांना एक जीवनदान दिलं, मुंबईनं त्यांना मोठं केलं. परंतु काहीतरी असे एक नीच अवलाद असते, त्यापैकी एक कंगना राणावत आहे. तिने आज मुंबईचं, महाराष्ट्राचं, मुंबईच्या पोलिसांचं एक बदनामी 2-3 दिवस चालू केलेली आहे. तरी पूर्ण खेड तालुक्याच्या वतीने आम्ही तिचा निषेध करतो आणि तो निषेध करण्यासाठी आम्ही इथे सगळे आज जमलेलो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी कंगना राणावत आहे, तिला जरी तिचा बाप विचारला तरी तिच्या बापाला पण ती चोर भरेल अशी ही अवलाद आहे. तरी आम्ही तिचा सर्वांच्या वतीने निषेध करतो. गेल्या 2-3 दिवसापासून मुंबईमध्ये कंगना राणावत हिने अर्वाच्य भाषेमध्ये महाराष्ट्राची बदनामी केलेली आहे. ज्या मुंबईने तिला पोटापाण्याला लावलं, इतके दिवस ती त्या मुंबईच्या सगळ्या नागरिकांचा आणि ह्याचा फायदा घेते आहे आणि त्याच नागरिकांना, त्याच महाराष्ट्राला तिने कालपासून बदनाम करायचं सुरुवात केलेली आहे. त्या कंगना राणावतचा खेड शहर शिवसेना आणि खेड शहर महिला आघाडी पदाधिकारी यांच्यातर्फे मी निषेध करते. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.